पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633 37257, 70 57 81 58 33, 94293 93 953 आणि 98 50 666 132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये, वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ, गोकुळ नगर, पंढरपूर। कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय बैठक करण्यासाठी तालुक्याचे नेते आणि धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन माननीय अभिजित आबा पाटील साहेब, तसेच स्टेजवर बसलेले शेतकरी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष सचिन पाटील साहेब, तानाजी काका साहेब, सर्वांची काही नावं घेत नाही, खरं तर गावाच्या वतीनं सुरुवातीला स्वागत करणं गरजेचं होतं, परंतु स्वाभिमानीचा तावच वेगळा। दोघजण उठून सचिन आणि बागल पाहुणं नाही असू द्या। तर मी कवठाळी ग्रामस्थांच्या वतीनं आणि बाहेर गावून आलेले जे पदाधिकारी, सर्वच गावातून आलेले सर्वांचंच आमच्या गावाच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो। आबासाहेब, खरं आता मला तुम्ही वाचनाला उठवलं तर मी विठ्ठल परिवार पूर्ण नाराज झालेला बाबासाहेब। 2018 मी रामराम केलेला विठ्ठल परिवाराला, परंतु आज तुमच्या रूपानं थोडी तिथं पालवी फुटलेली दिसली आणि खरंच मित्र मानता म्हणून मित्राच्या नात्यानं आणि गावात आमचं गाव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना हे जर इतकं आतूट नातं आहे तर कुठल्याच गावचं नसेल। त्या गावातनं लोक शेवटची खेप घालवायला ढोल वाजवत आमचा जंगल नगरे आणि लिजमी कारखान्यापर्यंत जायचे आणि अब्दुबरांना ते बघत बसायचं, एवढं मोठं वैभव या विठ्ठलच्या सभासदाला होतं। मला सुद्धा हुंडा वाढवून दिलाय गाडीबाबाने विठ्ठलचा सभासद आहे म्हणून। तर आमच्या गावात 414 सभासद आहेत, त्यापैकी काही मयत आहेत 404 आहेत। बाळवणे गटामध्ये गाडेगाव सोडलं तर 2 नंबरला आमच्या गावामध्ये मतदान आहे। गाडेगावात आमच्यापेक्षा 1500 मत जास्त आहेत। इथं आतापर्यंत तुमच्या बऱ्याच कारखान्याला घुस गेलेला आहे आमच्या गावातून आणि बऱ्याच जणांनी आधीच आपलं आपलं मार्ग धरले ते। तर अवधूमरान पाटील, राजाभाऊ पाटील, राजबापू पाटील, तसेच सुधाकर पंत परिचारक, या लोकांनी ज्या त्या काळात लोकांच्या हिताचं कार्य केलं आणि आता कालचक्र फिरत फिरत आबा तुमच्यापर्यंत आलंय। मी लहानपणापासून बघतोय, मला 18 वर्षाचं तुमचं पंचायत राज्याचं मतदान यायच्या अगोदर अवधूमरानाने कारखान्यात मतदान दिलं। मी उपरी बूथवर लहान असताना मताला गेलतो। तर ह्या कारखान्याच्या संदर्भात ह्या गावामध्ये प्रचंड भावनिकता आहे। तर तुम्हाला आमच्या एक लक्षात येईल, आम्ही 2 वर्ष झालं ऐकतोय बिलं देणार आहे ती, बिलं देणार आहे ती। आबासाहेब, बाजारात कुठंसुद्धा तुमचा मॉल आहे, तुमची टाकी आहे, तुमचा अनेक ट्रॅक्टरचा उद्योग आहे, तर उधार काय देता राहू तुम्ही आम्हाला तिथनं? मग आम्ही तिथं सांगू शकतो का पंपावर, किराणा दुकानात? आणि मी सुधाकर मालकाकडे प्रवेश करताना सुद्धा जनतेला हेच सांगितलं होतं की आपल्यासाठी कुणी नाही, आपल्यावर दवाखान्याची वेळ आली कोरोना काळात। आबासाहेब, तुम्ही ऑक्सिजनचा प्लॅन टाकला, ऑक्सिजन कमी पडायला लागलं, कारखानदारी म्हणजे काय नुसतं उसाचं बिल दिलं म्हणजे उपकार नाही आमच्यावर, की अगोदर 1.5 वर्ष रानात लावलेला आणि आता 2 वर्ष झालं तुम्हाला दिलेला तिकडे।
तर ऊसाचं बिल दिलं हे काय आमच्यावर उपकरण कारखान्याच्या वतीनं तुम्ही शाळा चालवा किराणा दुकान चालवा आम्हाला एखादं हमी कार्ड द्या किती कार्ड लावल्यावर आम्हाला पेट्रोल डिझेल उधार मिळावं दवाखाना उधार व्हावं तशी काय स्कीम असली तर काढा कारण तुम्ही वर्ष नुसती बिलं देत म्हणताय तर तसं बाजारात चालत नाही आता तसं तर तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्ही उद्योजक पण आहात कारखाना जर तुमच्याकडे आलेलाच आहे आज 62% तुम्ही 75% पुढे जाणार मला या कारखान्याचा लहानपणापासून या सभासदांचा अभ्यास आहे आता साहेब तिथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या युवकांसाठी तालुक्यामध्ये अनेक उद्योग निर्माण करा आम्हाला मागच्या नेत्याने बी असंच फसवलं होतं 7,000 कामगार कामाला लागतील असे आम्ही उद्योग काढू एकही उद्योग काढला ना हाही कामगार घरी बसलेले आणि कामगारांनाही माझी एक विनंती आहे सचिन पाटलाचे शिट्टी चिन्ह होतं आमदारकीला आणि त्यांची गाडी फुकरत चालली होती विठ्ठलच्या कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू आणि त्या एका कामगारांना आमच्या गावातल्या गाडी आढळली तुझा काय संबंध आहे तू शेतकरी संघटनेचा माणूस आहे आमच्या आम्ही चेअरमन बघून घे त्या माणसाचा अजून तसंच अडकलेला आहे सचिन पाटील बी आला नाही ती गाडी बी परत आली नाही इकडे तर जनतेला माझं मतदान करताना एक आव्हान आहे की आपण पंचायत समितीला आमदारकीला जिल्हा परिषदला कुठेही मतदान केलं तर आपल्या सरपंचात फरक पडत नाही त्याच्या त्याच्या सरपंचात पडतो पडणारा ज्या येणारा ज्या त्याचं पैसे जातात कारखाना या आपल्या वाढ वाढल्याने आपल्याला भविष्यात करून ठेवलेली सोय आहे तुम्ही विचार करा आपल्याला व्याजबिल किती येत होते आपली पूर्ण दिवाळी नुसत्या व्याजबिलावर होत होती त्या सगळ्या ठेवी गोठवल्या गेल्या आणि हे उभारलेला कारखाना आपल्याला पेन्शन सारखा पुढे खपा येणार होता संस्था संपवणं एखाद्या वर्षाचं बिल नसलं तर चालेल पण संस्था संपली ह्याचे तर दुसरं काय वाईट ना आपल्या पूर्वजांनी ते भयंकर कष्टातनं आपल्यासाठी उभा केलेली गोष्ट होती आणि काही लोकांनी आता आम्ही तिथं प्रत्यक्षात बघायला जातो ती मंगळवेढा आपल्याकडे जोडून सगळ्यात खराब वाटावा झाला आहे बा सगळं पैसे मंगळवेढाला दोनोबा येतं दोनोबाने मी परत तिकडे दिलं होतं आमचं सगळं पाहुणं भेटाडा फार्म हाऊस आहे करून मारापूरचंही 1,00,000 2,00,000 घेऊन गेले तिकडे 11 कोटी रुपये मंगळवेढ्यात गेले ते तर मंगळवेढा ज्या दिवशी जुटला आहे तिकडे लोक खुश आहेत तर आपल्याकडे रडायला लागलेली तर या कवटळी गावांमधून तुम्हाला जास्तीत जास्त मतदान करू आम्ही आबा परंतु आम्हाला भविष्यात विठ्ठल कारखाना पहिल्यासारखा तो अभिमानानं तिथं उभा राहिलेला दिसला पाहिजे लोकांचं अजून उमरियागड बीडगड ऊस जाग्याला येतं तीच परिस्थिती पुढच्या वर्षी या तालुक्यात येणार आहे या बाकीच्या लोकांच्या कुठल्याही हिंमत नाही जसं शेतकरी संघटनावाल्यांनी सांगितलं की एकांची चाल धीम आहे आणि एकाची चाल पहिलीच बिघडली आधी तर आता एकमेव एकच या तालुक्याला आधार माणूस आहे हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना जर चालू करायचा असेल तर आबांच्या हातामध्ये या कारखान्याची चाव्या द्यावं आणि आबाने जसा 35 दिवसात सांगवला कारखाना त्या कारखान्यात तुम्ही जाऊन बैल असतं तर मोहळं साख आज साहित्य म्हणून काही नव्हतं ती कारखाना 35 दिवसात चालू होतो आपला तरी कारखाना चालू आहे आणि कारखाना चालू होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे पुढच्या वर्षी आपण अतिशय अडचणीत जाणार आहे हा कारखाना नाही चालू झाला तर इथून पुढच्या काळामध्ये कारखान्याच्या संदर्भात अभिजित पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी काय जरी सांगितलं तेवढ्या पुरतं आपलं मत बदलू नका भूलथापांना बळी पडू नका वेळोवेळी काय कोणाच्या अडचणी असतील ती गावात कळवा आपांच्या ऑफिसला कळवा नेतृत्व असं आहे की लहान मुलांना जरी फोन केला किंवा कोणी म्हाताऱ्या माणसांनी जरी केला तरी सुद्धा आबा आमदार नसतात कायम आणि फोन उचलतात त्यामुळे सर्वांना माझी कवठळीकरांना विनंती आहे तर आपण सर्वांनी जे 5 तारखेला आबांचं जे विठ्ठल परिवर्तन पॅनल तयार होईल जे काय 21 उमेदवार आबा देतील त्या 21 च्या 21 उमेदवारांनाच मतदान करून आपण त्यांना भरघोस मताने या कवठळी गावातून मताधिक्य देऊया एवढे बोलून मी परत एकदा सगळ्यांचं या कवठळी गावाच्या वतीनं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो प्राध्यापक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.